आपल्या लाडक्या अभिनेत्याला वाचवण्यासाठी प्रोड्युसर्सना काय काय करावं लागतं खरंच रे बाबा. हाय, मी आदिश, एबी फिल्मी खबरी चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आता रणबीर कपूर जो आहे ना, त्याच्यासाठी सध्या माहोल आहे कभी खुशी कभी गमचा. खुशीचा माहोल त्याच्या पर्सनल लाईफमध्ये आहे, कारण त्याचं लग्न झालंय, आता तो लवकरच बाप होणार आहे. आणि गम का माहोल आहे त्याच्या सध्याच्या प्रोजेक्टसाठी. शमशेरा याचं जे काही टीझर लॉन्च झालं, ट्रेलर लॉन्च झालं, त्याच्यावरती लोक प्रचंड नाराज आहेत. सगळ्यांचं असं म्हणणं आहे की KGF 2 किंवा KGF 1 ची ही एक बॉलिवूड कॉपी आहे जी त्यांना जमलेलं नाहीये. आणि याच्यातच आता या फिल्मचं जे पहिलं गाणं आलेलं आहे जी हुजूर, त्याच्यावरती सुद्धा लोक प्रचंड नाराज आहेत. पण ह्याच्यामध्ये जर तुम्ही या सगळ्या युट्यूब अकाउंटवरती जाऊन पाहिलं यशराज बॅनरच्या, तर त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला हे काहीच दिसणार नाही. 6 मिलियन व्ह्यूज तुम्हाला दिसतील आणि सगळ्या फक्त चांगल्या 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 कमेंट दिसतील. मग त्या रणबीर कपूरसाठी म्हणू नका, कोरिओग्राफीसाठी म्हणू नका, या गाण्यातल्या लहान मुलांसाठी म्हणू नका. इतकंच नाही तर या गाण्याचा जो कंपोजर आहे मिथून, या गाण्याचा जो गायक आहे आदित्य नारायण, या सगळ्यांसाठी भरभरून पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत. पण जर तुम्ही जर नीट विचार केलात आणि जर तुम्ही युट्यूबवरती बाकीचे व्हिडिओ सर्च केले, जसं तुम्ही हा व्हिडिओ बघताय, की या गाण्यावरच्या जर ट्रोलर्सच्या जर रिॲक्शन बघितला, किंवा ओव्हरऑल तुम्ही फेसबुकवरती किंवा कालच्या दिवसभरात ट्विटरवरती जर मीम्स बघितली, तर त्याच्यावरनं कळतं की बाबा लोक या गाण्यावरती प्रचंड नाराज आहेत. पण यशराज बॅनर फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह गोष्टीच दाखवण्याचा घाट आपल्या सगळ्यांसाठी करतंय, कारण त्यांना काही करून ही फिल्म हिट करायची आहे आणि एक ओव्हरऑल इम्प्रेशन करायचं आहे की येस भैया रणबीर तो मार्केट में चलने वाला आहे. इनफॅक्ट मी तर एक व्हिडिओ असाही पाहिला की ज्याच्यामध्ये लोक असं म्हणतात की अरे KGF 2 जे गाणं होतं ज्याच्यामध्ये रॉकी भैयाबद्दल ती लहान मुलं बोलत असतात, त्याचं जे बॉलिवूड व्हर्जन आहे ते हे आहे. किंवा काही लोक तर हेही म्हणाली आहे की ही फिल्म ढपलेली आहे, या फिल्मला यायला खूप उशीर झाला आहे, KGF च्या आधी जर ही फिल्म आली असती तर कदाचित ह्या गोष्टी चालू शकल्या असत्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का, लोक हिस्टॉरिक रोलमध्ये रणबीर कपूरला ॲक्सेप्टच करू शकत नाही, त्यांना अजूनही तो एक अर्बन आणि शहरातला हिरो असाच वाटतो आहे. त्यामुळे समहाव शमशेरासाठी वाईब जरा काही बरी नाही आहे. म्हणजे जर शमशेरासुद्धा फेल गेला तर रणवीर सिंग सुद्धा फेल गेला आणि रणबीर कपूर सुद्धा फेल गेला, तो यशराज बॅनरने करायचं काय हा प्रश्न आहे. पण कोई बात नाही यार, पुढच्या वर्षी शाहरुख खान त्यांच्या मदतीला येतो आहे. सो तुम्ही हे गाणं बघितलंय का मला नक्की सांगा, आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही या गाण्याला 10 पैकी किती मार्क द्याल. मला विचाराल तर मी 4-4.5 मार्क देईल. पर हे सगळं करायचं असताना आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आता फंबल मारायच्या तयारीमध्ये आहे, त्यामुळे तो फंबल मारायचा तर व्हिडिओ थांबवतो. टडा.